Murdabad! 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 Narendra Modi, 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 hi, hi! Hi, 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 hi! Narendra Modi, hi, hi! चलो चलो हो गया हो गया आम्ही आजही मीडियाच्या माध्यमातून प्रेस आम्ही नोट पाठवलेली आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला अमरावती सकट की या हिंदू मुस्लिम या वादात न पडता महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवा आणि ह्या अफवा ज्या पसरवल्या जातात ग्लोबल व्यवस्थेमध्ये जी आमच्या भाजपची आयुक्ती राहिलेली आहे या प्रवृत्तीच्या याला कळायला कोणी लागू नये असं आव्हान आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता शांतता आहे. अधिवेशनात आता तिढा अजून सुटत नाही आहे. अधिवेशन कुठे होणार आहे अजून तिढा सुटत नाही आहे. काय भूमिका असणार आहे बघा. आता याच्यामध्ये जे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष दुबई त्या कमिटीमध्ये असतात आणि या दोन्ही पक्षांना हा निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आमचा आग्रह काँग्रेस पक्षाचा की अधिवेशन हिवाळी अधिवेशन नागपूरमध्येच व्हावं विदर्भात व्हावं आणि 3 आठवडे व्हावं ही मागणी काँग्रेसची आहे. पण अजूनही कुठेच हालचाली होताना दिसत नाही आहे. त्या सरकार आणि विरोधी पक्ष यांनी ठरवायचं. सर अमरावतीची जी घटना आहे महाराष्ट्र भाजपची त्याच्यापासून की महाराष्ट्रातून पहाटेची सरकार गेली आणि रात्री स्वप्न बघायचे लोक आता दिवसा स्वप्न बघतात. सत्ता गेल्यानंतर ते किती चिडले हे आपण अनेकदा गेल्या 2 वर्षामध्ये भाजपचं आपण मानसिकता पाहिलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रमध्ये 3 पक्षाचं झालेलं अलायन्स हे तुटणार नाही सरकार पडणार नाही आणि म्हणून आता महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करून हिंदू मुसलमान लढाई करून पुन्हा या राज्याला अस्थिर करून बदनाम करण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे याला राज्याची जनता भीक टाकणार नाही आणि याला सगळं भाजपच त्याच्या पाठीशी आहे हे सिद्ध झालेलं आहे. यार मंगेश भाऊ बिलकुल महाराष्ट्रातलं पोलीस हे प्रामाणिकपणे काम करते. नक्षलसारख्या मुवमेंटला थांबवण्यामध्ये महाराष्ट्राला चांगलं यश आलेलं आहे. गडचिरोली पोलिसांनी केलेलं कार्यवाही त्याला आमच्या शुभेच्छा. विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. काँग्रेसतर्फे उमेदवारांपर्यंत कधी मिळणार आहे? आपल्याला उमेदवारही मिळेल आणि उमेदवार सक्षम मिळेल आणि आम्ही ही MLC नागपूरची जिंकू. धन्यवाद भाऊ. खाली कर रहे आजपासून या आंदोलनाची सुरुवात पदयात्रांनी सुरू होत आहे. केंद्र सरकारच्या कांग्रेसच्या धोरणामुळे देशाचं जे नुकसान झालं देश पुन्हा 50 वर्ष मागे गेला
देशामध्ये भूकमारी आली, देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, देशामध्ये बेरोजगारी वाढली, देशामध्ये गरीब माणूस संपायला निघाला आणि सगळ्यात मोठं देशाचं संविधान धोक्यात आलं, देश धोक्यात आला. या सगळ्या भूमिका आम्ही जनतेच्या समोर मांडणार आहोत आणि ज्या पद्धतीनं लोकतंत्र माध्यम असेल, न्यायव्यवस्था त्याला कसं अडचणीत आणलं, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे 6 महिनेच का राहतात, जास्त काळ काढील भाऊ माईकवर घ्या. या सगळ्या मुद्द्यांमध्ये आम्ही लोकांच्या समोर मांडणार आहोत आणि लोकांमध्ये ही जनजागृती करायची आहे आणि जनजागृतीमध्ये काँग्रेसला यश भाजपला जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस महाराष्ट्रच हे राज्य बदनाम करण्यासाठी त्यांना मिळतं. आपण पाहिलं की बिहारच्या निवडणुकीमध्ये सुशांत सिंग राजपूतचं एक इश्यू घेऊन त्यांनी महाराष्ट्राला त्यावेळेस बदनाम करून बिहारच्या निवडणुका जिंकल्या आणि आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्या त्याच्यामध्ये ड्रग्जचा विषय असेल, आता त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेचा उद्रेक महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं आणि पुन्हा हिंदू मुसलमान वाद करून उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकायचा हा भाजपचा जुना प्रयत्न आहे आणि आता हिंदू आणि मुस्लिम या भाजपच्या गाज्यामध्ये येणार नाही आणि उत्तर प्रदेशमध्येही भाजपचं नायनाट होईल अशी परिस्थिती आहे. काँग्रेसला बदनाम करण्याची मित्रपक्षाने सुपारी घेतली असा काल आपण विधान गोंदियात केलाय काय? सुपारी नाही सांगितलं, मित्रपरिवारापासून मित्रांपासूनही सावध राहा असा सल्ला आम्ही. म्हणजे कोणापासून नेमकं सावध व्हायचं आहे काँग्रेसला? ते आमच्या लोकांना कळतं, तुम्हाला नाही कळलं. राष्ट्रवादी दुकान विदर्भामध्ये आहे अशा प्रकारचं बघा, राष्ट्रवादीचं दुकान विदर्भात नाही हे अनेकदा विदर्भाच्या जनतेने सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे दुकान आहे असं म्हणलं चुकीचं. अमरावतीकरांना काय आवाहन करा?